सर्व या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित प्रकारे समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे प्राणी आपण या ठिकाणी दिसते आपल्याला उपलब्ध आहेत आणि या प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी, समजून घेण्यासाठी, त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी आपण हे क्लासिफिकेशन महत्त्वाचं होतं. आता ही बाब तुम्हाला लक्षात आली असेल की पृथ्वीतलावर अनेक प्राणी आहेत, यांना एका विशिष्ट समूहामध्ये ठेवलं आहे आणि त्यांचा अभ्यास करणं किंवा त्यांची माहिती गोळा करणं किंवा माहिती त्यांची निर्माण करणं ह्या गोष्टी या ठिकाणी चालू असतात. तर या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी एक महत्त्वाचे शास्त्रज्ञ होते कार्ल्स लिनाय म्हणून. कार्ल्स लिनाय या नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी 1707 ते 1778 या कालावधीमध्ये आपण पाहतो की त्यांची ती कारकिर्द आहे आणि त्या कालावधीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे. हे जे वर्गीकरण आहे याला एक विशिष्ट प्रकारचं नाव त्यांनी दिलं, टॅक्सॉनॉमी. एक विशिष्ट प्रकारचं नाव त्या ठिकाणी टॅक्सॉनॉमी दिलेलं आहे आणि त्यांनी असं सर्वांना एक नियम लावला की नेमकं कशाच्या आधारे प्राण्यांना आपण काय करायचं, एका विशिष्ट वेगळ्या संचामध्ये ठेवायचं आणि नेमकं त्यांना कशा पद्धतीने त्यांचा अभ्यास करायचा हे त्यांनी आपल्याला 1707 ते काय ठिकाणी 4 पण सांगितलेलं आहे. तर हे कन्फर्मेशनचा भाग आहे. विद्यार्थी मित्रो, या कार्ल्स लिनियस नावाच्या शास्त्रज्ञांना आपण फादर ऑफ टॅक्झॉनॉमी म्हणतो आणि टॅक्झॉनॉमी म्हणजे दुसरं काय, दुसरं तिसरं काय, की टॅक्झॉनॉमी म्हणजे दुसरं तिसरं काय नसून हे काय आहे, एक प्राणी असेल किंवा वनस्पती असेल यांचं वर्गीकरण करणं याला आपण म्हणतो टॅक्झॉनॉमी. आता मुख्य करून विशेषतः असं आहे की हा जो काही सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ हा जास्त करून निसर्गाचा किंवा झाडाझुडपांचा अभ्यासक होतो, पण त्या झाडाझुडपांचं वर्गीकरण करत असताना त्यांनी हे प्राण्याचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने वर्गीकरण झालं पाहिजे किंवा असायला पाहिजे ही सुद्धा गोष्ट जगासमोर मांडली. तर हे सर्व प्राण्यांचं जे काही वर्गीकरण आहे ते हे महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला इतकं जास्त एक्सप्लेनेशन देण्याचं कारण मी तेवढंच आहे की आपण त्या वातावरणात गेलं पाहिजे. आता हे वर्गीकरण मांडण्यासाठी काही आर्टिफिशियल आणि नॅचरल सिस्टीम्स ह्या ज्या वर्गीकरणासाठी मांडलेल्या आहेत तर त्यामध्ये आर्टिफिशियल क्लासिफिकेशनची जी सिस्टीम आहे प्लिनी नावाच्या एका शास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे आणि हे खूप जुने होते, येशू ख्रिस्ताच्या काळातले लोक. आणि त्यांनी सुद्धा काय मांडलं की हे जे प्राणी आहेत यांचं जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण ते प्राणी ज्या ठिकाणी राहत आहेत त्यांचा जसा रहिवास आहे त्याच्यावर त्याचं वर्गीकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं. ज्या ठिकाणी जो प्राणी राहतो त्याच अनुषंगाने त्याचं वर्गीकरण झालं पाहिजे. मग किंवा त्याच्यानंतर आपण असं म्हणतो की ते प्राणी जर उडत असतील किंवा नसेल असे काही गुणधर्म गृहित धरून आपण त्याचं वर्गीकरण करायला पाहिजे. पण एकच मुद्दा एवढा विशेष त्या ठिकाणी आपल्याला पाहता येणार नाही म्हणून हे आर्टिफिशियल सिस्टीम क्लासिफिकेशनसाठी हे काही योग्य नाही असं त्यांनी सायंटिफिक कम्युनिटीने ठरवलं.
त्याच्यापुढे अजून असं म्हटलंय की हे जे वर्गीकरण करायचं आहे प्राण्यांचं, तर त्याच्यासाठी नॅचरल सिस्टीम सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचे ठरू शकतात. म्हणून एक जॉर्ज बॅन्थम नावाचे किंवा जोसेफ डाल्टन हुकर नावाचे जे शास्त्रज्ञ होते यांनी सुद्धा या ठिकाणी नैसर्गिक जी नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे ती मानण्यासाठी भर केला. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्राण्यामध्ये जे नॅचरल रिलेशनशिप असतं, नैसर्गिक जो संबंध असतो, फक्त त्या गुणधर्माच्या आधारेच हे प्राण्यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी व्हावं. मग हे जे रिलेशन होतं ते त्यांनी प्राण्यांविषयी त्या ठिकाणी न मांडता झाडांविषयी किंवा व्हेजिटेशनविषयी किंवा झाडाझुडपांविषयी त्यांनी ते मांडलं होतं. तर असे काही मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी अशी माहिती घ्यायची, असं शिकायचं आहे की आपण प्राण्यांचं वर्गीकरण करतो त्याच्याशी संबंधित हे काही मुद्दे होते, आणि याच्यामध्ये महत्त्वाचा जो सायंटिस्ट का व्यक्ती आहे कार्ल लिनायस यांनी जे काही पद्धत मांडलेली आहे कशाची वर्गीकरणाची, ती पद्धत जगाला स्वीकारलेली आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र एक महत्त्वाचा मुद्दा असा जगासमोर किंवा या शास्त्रज्ञासमोर होता, झूलॉजिस्ट नॅचरलिस्ट जे कोणी असतील, तर समजा एखादा प्राणी आहे शोधला आणि त्याचे जे गुणधर्म आहेत त्यांनी सांगितले की एकमेकाचे गुणधर्म कॅरेक्टर्स हे जर एकाच सारखे मॅच होत असतील तर त्याला एका संचामध्ये ठेवा, बरोबर आहे. मग सर्वांसमोर एक सर्व एक कॉमन प्रश्न असा होता की मग त्यांना नाव कसं द्यायचं, ते ओळखल्या कसं जाईल. म्हणून जगामध्ये जी काही नॉमिनिक्लेचरची जी काही त्या ठिकाणी संस्था किंवा स्थिती ही आहे कमिटी आहे, तर त्यांनी काही रूल्स ठरवले, त्यांनी काही नियम ठरवले. त्यांनी काय म्हटले की मोनोनॉमिनिक्लेचर, बायनॉमिनिक्लेचर, ट्रायनॉमिनिक्लेचर असे शब्द वापरले त्यांनी. म्हणजे काय, समजा एखादं झाड असेल किंवा प्राणी असेल तर त्याला त्याचं नाव द्यायचं किंवा त्याचं नामकरण करायचंय, तर मग कसं करायचं, तर आपल्याला माहित आहे आपण वर्गीकरण जेव्हा शिकत आहोत त्या वर्गीकरणामध्ये आपल्याला नेमकं त्या ठिकाणी आपण पाहतो की कोणी म्हणतं असं नाव ठेवा, कोणी म्हणतं तसं नाव ठेवा, कोणी म्हणतं एक नाव असायला पाहिजे, कोणी म्हणतं टोपन नाव असायला पाहिजे. मग कोणी सांगितलं की एक नाव असायला पाहिजे असं असतं, तर ते त्याला आपण मोनो नॉन क्लेचर असं म्हणतो. पण सगळ्यांचं दुमत किंवा एकमत या बाबतीत झालं की एखादा प्राणी किंवा वनस्पती असून त्याला आपल्याला दोन नाव ठेवायचे, म्हणजे दोन शब्द असतील किंवा दोन अक्षरे आपण म्हणू एका त्याच्या नावामध्ये असतील. एक नाव असेल ज्यांनी त्याला शोधलंय त्याच्या इच्छेनुसार जे नाव आहे त्याला मिळेल, आणि दुसरं नाव जे आहे तर त्याला त्याला सपोर्टिंग किंवा त्याचा निकनेम मधून आपण त्याला त्या ठिकाणी लावायचं. तर दोन शब्द असायला पाहिजे एखाद्या कुठल्याही प्राणी असेल किंवा झाड असेल, ठीक आहे. तर हे बायनॉमिनिक लेचर जे आहे किंवा दोन शब्द असायला पाहिजे हे सगळ्यांनी युनिव्हर्सली ऍक्सेप्ट झालेलं आहे. जे काही युनिव्हर्सल नॉमिनिक लेचर जे काही संस्था आहे ही रिसेंट कंडिशनमध्ये ॲडव्हान्स कंडिशनमध्ये, तर हे वर्गीकरणामध्ये या दोन नावं ठेवण्याची जी पद्धत प्रचलित झाली ती स्वीकारली गेली. आता त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की ते नेमकं लिहायचं कसं, दोन नावं तर द्यायचे म्हणून ते लिहायचे कसे, तर मग ते असं ठरलं की हे इटालिकमध्ये असायला पाहिजे आणि याला पहिलं नाव काय असेल त्याचं जीनस नाव असेल जीनस, आणि दुसरं नाव असेल त्याची स्पेसिस. म्हणजे एखादा प्राणी घेतला तर एवढ्या मोठ्या प्राण्यांच्या संचापैकी तो नेमका कोणत्या जीन्सचा आहे आणि कोणती त्याची स्पेसिस कोणती असतो असं ठरवलं. कारण आपण पाहतो की एखादा प्राणी त्याचं एखाद्या वर्गामध्ये त्याला भरती करायचं किंवा ठेवायचं तर तेव्हा त्याचे जे गुणधर्म आहेत ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते त्या ठिकाणी त्याचे वर्गीकरणासाठी विचारात घेतले जातात. म्हणून एक जीनस नाव त्याचं गृहित धरण्यात आलंय आणि दुसरं नाव त्याचं स्पेसिस म्हणून. आणि जेव्हा ही पद्धत लिहायची असते तेव्हा आपण पाहतो की
तिरप्या उतरत्या स्वरूपामध्ये हे वर्गीकरण लिहिलं जातं, ते आपण पाहणार आहोत की नेमकं कसं लिहायचं वगैरे असतं ते। तर विद्यार्थी मित्र, ह्या सगळ्या गोष्टी होत्या, हे जे काय वर्गीकरण वगैरे करायचं आहे किंवा त्याच्यासाठी काही नामावली जी आहे किंवा जे काही इंटरनॅशनल लेवलचे जे काही आपण गुणधर्म आपण त्या ठिकाणी पाहतो, तर त्या दिवशी हे सगळे शास्त्रज्ञांनी दिलेले आपण पाहिले की नियम आहे। त्याच्यानंतर एखादा प्राणी त्याचं वर्गीकरण लिहिताना कसं लिहायचं, ते ही अशा पद्धतीची हेरायची किंवा आपण पाहतो की अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक असं तिरप्या स्वरूपामध्ये ॲनिमल किंगडम किंवा त्याच्या फायलमपासून ते त्याच्या स्पेसिसपर्यंत असं उतरत्या क्रमाने त्या ठिकाणी आपल्याला हे या ठिकाणी मिरर इमेज आहे, इट इज नॉट क्लिअर, सो सॉरी फॉर दॅट। वर्गीकरण लिहित असताना आपण पाहतो की त्या प्राण्याचा नेमकं तो प्राणी आहे का झाड झुडूप आहे का फंगी आहे का आलगी आहे का बुरशी आहे, याच्यापासून त्याचं वर्गीकरण सुरू होत। तर आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया, त्याला आपण टॅक्सॉनॉमी असं म्हणतो, टॅक्सॉनॉमी। आता आपण काय करू की प्रतितलावर जेव्हा जीवाची उत्पत्ती झाली तेव्हा सर्वसाधारण आपण जर विचार केला तर प्रतितलावर जसंही जीव निर्माण झाले तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला काही मुख्य ग्रुप दिसून येतात। सुरुवातीला होता प्रोटेस्टा आणि मोनेरा, प्रोटेस्टा किंवा मोनेरा असं आपण म्हणतो। तर त्याच्यापासून पुढे प्रोटेस्टा मोनेरा मध्ये आपण पाहिलं की वेगळ्याच प्रकारचे एकदम जिथे की असे प्लांट सारखे म्हणून किंवा जीवद्रव असलेले असे प्राणी वगैरे दिसते। मग त्याच्यानंतर काय झालं की उत्क्रांती म्हणू, प्रगती म्हणा किंवा डेव्हलपमेंट म्हणा, तसे होऊन मग प्राणी तयार झाले आणि ही जीवसृष्टी सुद्धा आपल्या आजूबाजूला सोबतच निर्माण आहे, दोघांचं एकमेकाशी खूप जवळचं नातं आहे। तर मग आता मुख्य मुद्दा आपण हे प्राणी जे आहेत ह्यांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे ते पाहणार आहोत। आता विद्यार्थी मित्र इथे पाहा, जेव्हा आपण वर्गीकरण करायचे तेव्हा आपण एखादा प्राणी जेव्हा त्याचं वर्गीकरण करायचं तेव्हा त्याची सुरुवात इथून होते आणि त्या प्राण्याला जे काय आपण या ठिकाणी जागा देणार आहोत तर त्या सगळ्या त्याच्या प्रक्रियेला सिस्टमॅटिक पोझिशन किंवा टॅक्झॉनॉमी आपण असा शब्द वापरतो, किंवा टॅक्झॉनॉमी अशा पद्धतीने त्या ठिकाणी शब्द वापरतो, आलं लक्षामध्ये। तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपण पाहतो की हा सगळ्यात वरती जो काय टॉपला जे आहे आपला ॲनिमल किंगडम किंवा प्राण्यांचं साम्राज्य, तर ह्या प्राण्यांच्या साम्राज्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या गुणधर्मानुसार त्यांचा वेगवेगळा संच तयार झालेला आहे। आता या प्राण्यांच्या साम्राज्यामध्ये आपण काय केलं की हा किंगडम आहे साम्राज्य प्राण्यांचं, त्याच्यातून आपण दोन विभागले, परत सब किंगडम केले, सब विभाग किंवा उपविभाग केले, त्याच्यामध्ये एक प्रोटोझोआ केला आणि दुसरा मेटाझोआ, हे दुसरा मेटाझोआ। आता आपल्याला एक प्रश्न असेल की नेमकं हे कुठलं कॅरेक्टर किंवा गुणधर्म होतं त्याच्यामुळे यांना आपण काय केलं मेटाझोआ म्हटलं आणि प्रोटोझोआ म्हटलं। तर इथं आपल्याला इथून सांगता येईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नेमकं सुरुवातीला हे दोन जे सब किंगडम पडले यांचं मुख्य त्यांनी कुठला आधार घेतला तो आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आपण ज्या ज्या प्राण्यांचा ग्रुप त्या ठिकाणी शिकू तर त्या त्या ग्रुपमध्ये गेल्यावर तिथलचे आपण कॅरेक्टर्स त्यांचे अभ्यासणार आहोत। तर आता हे जे दोन गुणधर्म आपल्याला किंवा या ठिकाणी दोन जे क्लास किंवा आपण या ठिकाणी सब किंगडम किंवा उपसाम्राज्य म्हणू, तर पहिलं सांगितलं प्रोटोझोआ आणि दुसरं सांगितलं मेटाझोआ, तर यांचा आधार असा आहे की जर एक पेशीचे प्राणी असतील तर त्यांना प्रोटोझोआमध्ये ठेवलेलं आहे आणि जर अनेक पेशींचे बनलेले प्राणी असतील तर त्यांना इथे मेटाझोआ म्हटलेलं आहे। मग याच्यामध्ये प्रोटोझोआ यू मेटाझोआ वगैरे येतं आणि त्याचं वर्गीकरण परत वेगळ्या दिशेनं पुढे वाढत जातं, बरोबर आहे। तर हे दोन्ही सब किंगडम आपल्याला सध्या आपल्या सोबतच प्रत्युत्तरावर दिसतात। आता पुढे
आता इथे काय केलं, मेटा जोवा हा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी घटक आपल्याला दिसणार आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर हा भाग जो प्रोटोझोआ आहे, ह्या प्रोटोझोआमध्ये आपण पाहू शकतो की फायलम प्रोटोझोआ पडतो याचा, बरोबर आहे. आणि इथून पुढे विभाजन असं केलं गेलं की मिझोझोआ इन्फ्रा किंगडम केला, त्याचा सुद्धा अजून उपयोग केलेला आहे. तर त्याच्यामध्ये बघा, मिझोझोआ म्हटलेला आहे, त्याच्यानंतर इन्फ्रा किंगडम समजा प्रोटोझोआ, आणि हा यू मेटाझोआ. आता इथून खरं त्या ठिकाणी प्राण्याची उत्पत्ती आपल्याला व्यवस्थित प्रकारे दिसणार आहे, बरोबर आहे. तर इकडनं ही लाईन चालू आहे आणि इकडनं ही लाईन चालू आहे, बरोबर आहे. आता पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो काही मेझोझोआ आहे, ह्या मेझोझोआचे परत आपण या ठिकाणी दोन विभाग बघतो, डिव्हिजन म्हणतो आपण, रॅडिएटा आणि बायलॅटरिया, असं विभाजन किंवा वर्गीकरण होत गेलेलं आहे, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढे ही लाईन पूर्ण कंटिन्यू आहे, ही लाईन या ठिकाणी कंटिन्यू दिसते आपल्याला, हा बायलॅरिया. तर बायलॅरिया हा रॅडिएटा, ह्या रॅडिएटामध्ये आपल्याला दोन टिनार्डिया आणि आपण टिनोफोरा किंवा हे दोन जे क्लास आहेत किंवा फायलम प्राण्यांचे संच, हे आपल्याला रॅडिएटामध्ये दोन दिसतात, जे की सध्या अस्तित्वात आहेत नाही तशा गोष्टी आहेत. पण हा जो काय बायलॅरिया आहे, इकडचा डिव्हिजन बायलॅरिया, हा बायलॅरिया आपल्याला कंटिन्युएशनमध्ये आपल्याला दिसतो पुढे, आणि त्याच्यापासून सगळे जे काय सगळे प्राण्यांचे संच वेगवेगळे आपल्याला निर्माण झाले दिसले. तर पुढे जर आपण पाहिलं तर हा जो बायलॅरिया आहे, याचे सब डिव्हिजन आपल्याला दिसतात. सब डिव्हिजन कोणता? सब डिव्हिजन असिलोमेटा, सुडोसिलोमेटा आणि यू सिलोमेटा. आता ह्याचं कारण काय, एक मुख्य कारण आपण एक वाक्य बोलूया या ठिकाणी. हे जे प्राणी जसे डेव्हलप झाले तर त्याच्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारचे पोकळी असते, त्याला आपण सिलोम म्हणतो. तर त्याच्या आधारे हे खरे खोटे सिलोम आहेत का, याच्या आधारे त्यांचं वर्गीकरण आपण पुढे करत आहोत किंवा केलं गेलं आहे. आता या ठिकाणी आपण हा जो काही यू सिलोमेटा आहे, या यू सिलोमेटापासून आपण बघितलं की हे सगळं पुढे हा इथून एवढा पोर्शन, हा सगळा यू सिलोमेटा आहे सगळा पोर्शन. आणि हे जे काही सुडो सिलोमेटा आहे, त्या सुडो सिलोमेटामध्ये हे सगळे प्राणी, इथून एवढे जे सगळे प्राणी आहेत, हे एवढे प्राणी याच्यामध्ये, बरोबर आहे. मग इथे आलो आपण, हे वर्गीकरण आहे. आता याच्यामध्ये आपण काय करतो की समजा मुख्य करून हे जे काय डिव्हिजन यू सिलोमेटाचं आहे, तर यू सिलोमेटामध्ये हे जे काय वेगवेगळे प्राणी आहेत, वेगवेगळे फायलम आहेत, जवळपास 10 वेगवेगळे फायलम आहेत, तर यांचं नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट असं दोन प्रकारे वेगळे वर्गीकरण केलेलं आहे, फायलम कॉर्डेटा, फायलम नॉन कॉर्डेटा किंवा कॉर्डेटा, किंवा इनव्हर्टिब्रेट्स आणि व्हर्टिब्रेट्स. तर त्याचे हे आपल्याला या ठिकाणी हे जे पूर्ण प्राणी आहेत हे दिसून येतात, आणि त्यांची सुरुवात कुठून झाली? यू सिलोमेटा डिव्हिजनपासून. मग आता हे हा एक महत्त्वाचा असा घटक आहे की याचे वेगळे क्लास किंवा आपण फायलम पाहतो किंवा क्लासेस पाहतो, आणि हे सगळे आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्र हे जे काय ॲनिमल क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे आढळून येतं किंवा दिसतं. तर अशा प्रकारे पूर्ण प्राण्यांच्या साम्राज्यामध्ये एक जर प्राणी आपल्याला ठेवायचा असेल तर त्याला या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागतं. त्याच्यामध्ये कुठले गुणधर्म आहेत, कुठले घटक आहे, आणि त्या अनुषंगाने त्याला त्याच्यात ठेवले आहे. आता हे जे आपण मुख्य करून 10 जे काही फायलम पाहतो, प्रोटोझो असेल, पोरिफेरा असेल, सिलेंड्रेटा, अनेलिडा,
वगैरे वगैरे करत हेमीकॉर्डेट पर्यंत हे सगळे इनव्हर्टिब्रेट मधले प्राणी आहेत. मुख्य करून 10 आपण जे पाहतो आणि त्याच्यानंतर पुढे कॉर्डेटा सुरू होतं. त्या कॉर्डेटामध्ये परत आपण पाहतो की त्यांचे हे परत वेगळे. आता हे पुढची स्लाईड बघा व्यवस्थित. आता या पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला अजून सुटसुटी प्रकारे तुम्हाला कशा प्रकारे वर्गीकरण होतंय किंवा केलेलं आहे ते दाखवलं. आता आपण लिहिताना तर एवढं लिहिता येत नाही म्हणून आता इथून सुरुवात करायची. ॲनिमल किंगडम पहिल्यांदा काय आहे, हा नॉन कॉर्डेटा किंवा इनव्हर्टिब्रेटा, दुसरा व्हर्टिब्रेटा किंवा कॉर्डेटा, कशाचा ॲनिमल किंगडम मध्ये. मग हा जो काय इनव्हर्टिब्रेटा याचे आपण पाहतो की सेल्युलर लेवल, टिश्यू लेवल आणि ऑर्गन लेवलवरती याचं वर्गीकरण आपण या ठिकाणी. ह्या ऑर्गन आणि किंवा याचे जे लेवल आहे किंवा जे काही सिस्टीम आहे त्या प्राण्यामध्ये त्याचेही आपल्या या ठिकाणी सर्व प्राणी जवळपास 8 फायलम हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि हे जे काय कॉर्डेट आहे हा या कॉर्डेटच्या जवळपास 5 मुख्य करून दिसतात. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे हे प्राण्यांचं वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता हे जे ऑनलाईन प्रेझेंटेशन तुमच्यासाठी तयार केलं हे आपण नेटच्या सहाय्यानं त्या ठिकाणी गुगलचा सोर्स वापरलेला आहे आणि त्यांचं या ठिकाणी रेफरन्स घेतलं आहे. सो थँक्स टू देम. ओके, सो डिअर स्टुडंट, दिस इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. आपण जेव्हा एक एक फायलम किंवा एक एक ॲनिमल पाहणार आहोत तेव्हा परत आपल्याला त्याची माहिती डिटेल घ्यायची. परत त्या ठिकाणी आपण त्या जो काही वर्ग आहे किंवा तो प्राणी आहे त्या प्राण्याची परत आपल्याला सुटसुटीत किंवा आपण योग्य त्या दिशेने त्याची काय करायची आपण माहिती घेणार आहोत. आलं लक्षामध्ये? तर विद्यार्थी मित्र हे जे लेक्चर आहे ऑनलाईन रेकॉर्डेड आहे यूट्यूबवरती, यू कॅन हॅव इट. तर आपण आज या ठिकाणी प्राण्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यांचं कसं म्हणणं मांडलेलं आहे त्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. सो थँक्यू डिअर स्टुडंट, वी विल स्टॉप हिअर. थँक्यू. द रिमेनिंग पार्ट विल बी कम्प्लीट इन द नेक्स्ट lecture. Thank you.